नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनिकेत कदम आणि आज आपण एका विषयावर बोलणार आहोत, ते आहे GST रजिस्ट्रेशन. तर भरपूर लोकांना एक डाऊट असतो, सर GST रजिस्ट्रेशन केव्हा काढलं पाहिजे आणि का काढलं पाहिजे. तर सर्वप्रथम GST रजिस्ट्रेशनला दोन क्रायटेरिया असतात, एक सर्व्हिस सेक्टर आणि एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. जर सर्व्हिस सेक्टरमध्ये असाल तर तुमचं टर्नओवर 20 लाखाच्या पुढे जर जात असेल तर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करणं कंपल्सन आहे. आणि जर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहात तर 40 लॅक्सच्या पुढे जर तुम्ही जात आहात तर तुम्हाला GST लायसन्स काढणं, GST रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे. सर पण काय फायदे काय आहेत या GST रजिस्ट्रेशनचे? तर GST रजिस्ट्रेशन केल्यामुळे तुम्हाला जर आता कुठे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स काढायचे असतील, टेंडर अप्लाय करायचं असेल, तर तेव्हा तुम्हाला GST रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कोणत्या कंपनीचे प्रायव्हेट कामं जर घेत असाल तर तिथं प्रायमरी रिक्वायरमेंट ते म्हणतात की तुमच्याकडे GST रजिस्ट्रेशन आहे का, तर तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट देतो, तर तेव्हा हे GST रजिस्ट्रेशन कामाला येतं. सर पण मग जेवढे आपल्याला GST पैसे भेटतात तेवढं भरणं गरजेचं आहे का? हो, जे तुमच्या अकाउंटवर ट्रान्झॅक्शन्स होत आहे तेवढं GST तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करावं लागतं. आणि जे तुम्ही परचेस करतायत, कोणी वेंडरकडनं परचेस करतायत, त्यांच्याकडून तुम्ही जे बिल घेताय ते GST तुमचं जसं फोनपे म्हणजे पेटीएम अकाउंट असेल किंवा काय, त्या वॉलेटमध्ये कसे पैसे ॲड होतात तेच वॉलेटमध्ये, जसं GST वॉलेट असतं ते पैसे त्याच्यामध्ये ॲड होतात. सर एक छोटंसं एक्झाम्पल देऊ शकता का? हो, समजा आता मी तुमच्याकडनं 100 रुपयाची गोष्ट विकत घेतली आणि तुम्हाला मी 118 रुपये दिले, त्यातमध्ये कॉम्पोनंट 18 रुपये GST होता. तर तुम्ही मला दिलं, मी तुम्हाला म्हणालो की सर तुम्ही हे जे GST म्हणजे बिल देत आहे त्याच्यावर माझा GST नंबर करा आणि तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंटला पोर्टलवर 18 रुपये भरून टाका. जसे तुम्ही 18 रुपये गव्हर्नमेंटला भरले, जे माझं पोर्टल असेल GST त्याच्यावर ते 18 रुपये रिफ्लेक्ट होईल. समजा मी ती 100 रुपयाची गोष्ट समजो समोर विकली, ती जेवढं मला पेएबल तिकडे GST येणार असेल त्याच्यामधनं 18 रुपये मायनस होतील आणि बाकीचे जे एक्सेस सरप्लस अमाऊंट असेल ते मला गव्हर्नमेंटला GST ह्याच्यामध्ये पे करावं लागेल. किती रिटर्न्स भरावं लागतात आपल्याला? क्वार्टरली आणि मंथली हे दोन आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. तिथे दोन आपल्याला रिटर्न्स भरावं लागतात, एक आहे GSTR 1 आणि दुसरी गोष्ट आहे GSTR 3B. सर GSTR 1 म्हणजे काय? GSTR 1 म्हणजे आपल्याला आपण जेवढे सेल करतो आहे, ज्या ज्या लोकांना आपण GST बिल देतो आहे त्यांच्याकडून जे GST कलेक्शन केलं आहे आपल्याला हे ऑनलाईन दाखवावं लागतं की हे अमुक तमुक या लोकांना आपण विक्री केलेली आहे आणि आपल्याला त्यांचे एवढे GST पैसे आलेले आणि आम्ही हे गव्हर्नमेंटला भरतो आहे, हे GSTR 1. 3B काय भरावं लागतं? 3B जे परचेस असेल ते परचेसचे डिटेल्स येतात आणि सेलच्या डिटेल्सला हे करून ते सेट ऑफ होतं. तर दोन रिटर्न्स आपल्याला भरावं लागतात, क्वार्टरली पण भरू शकतात आणि मंथली पण भरू शकतात, ते तुमच्या रिक्वायरमेंटवर असतं. पण जर रिक्वायरमेंट कशी ठरवणार? रिक्वायरमेंट ठरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट असतो तुमच्या वेंडरची रिक्वायरमेंट काय. जेव्हा तुम्हाला तुम्ही GST परचेस करतात तर समोरच्याची रिक्वायरमेंट असते की हा ठीक आहे तुम्ही क्वार्टरली भरताय का, ओके, जर मंथली भरताय तरी ओके, पण त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार करतात. कारण काही काही कंपनीज काय करतात, आधी तुम्हाला GST पेमेंट देतात, आधी तुम्हाला ते पे करावं लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला समोरचे जे अमाऊंट असेल ते तुम्हाला बॅलन्स अमाऊंट तुम्हाला क्रेडिट होतं जेव्हा त्यांच्या अकाउंटला आपलं GST बॅलन्स रिफ्लेक्ट होतं. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मंथली भरायचं किंवा क्वार्टरली भरायचं. साधारणतः किती दिवस लागतात GST रजिस्ट्रेशन यायला? हे डॉक्युमेंटरी प्रूफवर डिपेंड करतं. 15 दिवस आपण पकडून चालायचं, 15 दिवसात GST रजिस्ट्रेशन यायला पाहिजे. काय काय डॉक्युमेंट्स लागतात? बेसिक KYC डॉक्युमेंट, जसं की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे, ईमेल ID जो आधारला लिंक आहे, या डिटेल्स तुम्हाला लागतात. त्यासोबत प्लेस ऑफ बिझनेस, इथे भरपूर रजिस्ट्रेशन्स कॅन्सल होतात. प्लेस ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे काय? प्लेस ऑफ बिझनेस म्हणजे काय? जिथून तुम्ही बिझनेस ऑपरेट करणार आहात. ते कसं? सेल फोन्ड असू शकतं, रेंटेड असू शकतं किंवा आपल्या आईवडिलांच्या नावाने असू शकतं. तर तिन्ही केसेसमध्ये काय? आईवडिलांच्या नावाने असेल तर एक कन्सेंट लेटर नावाचा एक प्रकार आहे, ते तुम्हाला बॉन्ड पेपरवर कन्सेंट घ्यायचं आहे की हा जो बिझनेस आहे हे मी माझ्या मुलाला किंवा मुलीला जे पण असेल रिलेटिव्हमध्ये त्यांना आम्ही अलाव करतो आहे या प्लेसमधून बिझनेस रन करायला. रेंटेड असेल तर आपल्याला रेंट ॲग्रीमेंट करणं खूप गरजेचं आहे, ती पण रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंटची आता रिक्वायरमेंट आहे. जर तुम्ही म्हणजे नॉर्मल नोटराइज्ड रेंट ॲग्रीमेंट करत असाल तर तुम्हाला ते GST रजिस्ट्रेशन रिजेक्ट व्हायचे चान्सेस खूप वाढून जातात, आणि जर रजिस्टर्ड असेल तर ते तुम्ही ॲग्री व्हायचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात. ही गोष्ट आणि रेसिडेन्शियल ॲड्रेस तर आहे, तुमचा आधार कार्ड पॅन कार्डवर जो असतो तो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. तर जेव्हा तुमचं GST रजिस्ट्रेशन येतं त्याच्या 45 दिवसाच्या आत तुम्हाला करंट अकाउंटमध्ये
करंट अकाउंट ओपन करावं लागतं आणि GST ते अपडेट करावं लागतं. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील GST संदर्भात तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि किंवा मला इन्स्टावर तुम्ही फॉलो करू शकता. अनिकेत कदम टॅक्स हे माझं इंस्टाग्रामचा हँडलचा आयडी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडं पण इनपुट किंवा नॉलेज तुमची वाढली असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करा जर काही डाऊट्स असेल तर. थँक्यू सो मच.